वाशिम मधून काही अपडेट्स येतात, वाशिम मधली माहिती आपण जाणून घेऊया। वाशिम मध्ये ग्रामपंचायतीचं नेमकं काय चित्र, रिसोड मधल्या बेलखेडा ग्रामपंचायतीचा निकाल लागलाय, अपक्षांच्या बाजूने लोकांनी कौल दिलेला आहे। रिसोड तालुक्यामध्ये किनखेडात आरती अनंत औचार या सरपंचपदी विजयी झाल्यात, त्या अपक्ष उमेदवार आहेत, त्यामुळे रिसोड तालुक्यातली किनखेडा ग्रामपंचायत ही अपक्षांच्या हाती जाते आहे। आणि कोल्हापूरमधनं आजरा तालुक्यातले ग्रामपंचायतीचे निकाल, पहिले निकाल समोर येत आहेत। चितळे ग्रामपंचायतीवरती भाजपनं वर्चस्व मिळवलंय, सरपंचपदी रत्नप्रभा भुतुले या विजयी झाल्यात, त्यामुळे चितळे ग्रामपंचायत ही भाजपच्या ताब्यात जाते आहे। आजरा तालुक्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा हा पहिला निकाल, चितळे ग्रामपंचायतीवरती भाजपनं आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एक प्रकारे भाजपची घौडदौड अजूनही सुरूच आहे। तर उस्मानाबादमध्ये एकूण 4 ठिकाणी भाजपची सत्ता आली आहे, त्यामुळे मतदारसंघावर राणा जगजीत सिंग पाटील यांचं वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे। तालुक्यातल्या अपसिंगा, चिवरी, चव्हाणवाडी आणि धोत्री या 4 ठिकाणी भाजप विजयी झालेला आहे। तर राज्यभरातनं ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आपल्या हाती येतात, ते वेगानं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।